वाईट असती. पण आता पोटापाण्याचा प्रश्न असतो, करावं लागतं. हे बघा, हे पलीकडे दिसतो ना, छत्रपती साखर कारखाना. हाय, नमस्कार मित्रांनो. हाय, हॅलो. हाय का. हाय. तर मित्रांनो, आज आलो होतो असंच मोकर फिरायला बाहेर. भवाननगर तिथं आलोय सध्या. बघा, कारखान्याच्या ऊसतोड कामगार जे आहेत त्यांची इथं राहण्याचं टोळे राहतात इथं भवाननगरच्या कारखान्यापाशी. छत्रपती सहकारी कारखाना भवाननगर कारखाना. जाता जाता बनवूया आपण एखादा लॉग, दाखवूया कसे काय. वेटिंग असतं इथं, वेटिंग असतं इथं राहणार. लाईन मध्ये कारखान्यात पोहोचल्या जातात. पुढं कारखान्याची तुम्हाला पुढे दाखव दादा कसं आहे काय. कंटिन्यू करा व्हिडिओ. तर बघा, पाठीमागे इथं कसं आहे, ऊसतोड कामगारांचं आयुष्य असतंय. थंडी वाढ असते, काय होत तर असं असतंय बघा. यांचं राहणं जगणं, यांचे लहान मुलं वगैरे खूप असतं. म्हणजे परिस्थिती वाईट असते, पण आता पोटापाण्याचा प्रश्न असतो, करावं लागतंय. हे बघा, हे पलीकडे दिसतो ना, हा भवाननगर छत्रपती साखर कारखाना. तर अशा प्रकारे बघा, इथं धूळ वगैरे नुसतं धूळ असतो. बैल हे ते गाड्या गेल्यामुळं इकडे खूप धूळ आहे, खूप खूप धूळ आहे. व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला पुढे भवाननगरचा परिसर पण दाखवतो कशा पद्धतीने. आणि आम्ही आता भवाननगर मध्ये आहे. भवाननगर मध्ये आहे, आलो होतो थोडं कामाने बाहेर. कंटिन्यू करा व्हिडिओ. हे बघा, हा भवाननगर कारखान्यावरती शिवाजी महाराजांचा पुतळा. मस्त पुतळा आहे, आखीव रेखीव असा पुतळा आहे. हे छत्रपती मंगल कार्यालय आहे भवाननगरच. हे बघा, हे बघा, एक लग्न पण चालू आहे इकडं. आपण एंटर करतोय मंगल कार्यालयामध्ये. तर आपण इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. ही बघा, नवरीची का नवऱ्याची गाडी आहे, ही सजवलेली आहे. ही बघा. तर मित्रांनो, हा बघा, हा कारखान्याचा व्ह्यू आहे पूर्णपणे. हा आहे बघा इकडं. आणि इथं पण वेटिंगला थांबलेलेच आहेत सगळे. पलीकडे वगैरे पडलेले असते. ऊसाच्या बैलांना नखे ठोकायचं काम चालू आहे. तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. हे बघा, बैलांच्या पायाला नखे ठोकण्याचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आहे. आम्ही तुम्हाला मंदिर दाखवणार आहे इथलं, भवाननगर मधलं भवानी मातेचं मंदिर आहे. हे बघा, असं हे खूप मोठं मंदिर आहे. तर आपण एंटर करतो इथून आता. वाव, छान आहे. मी पण पहिल्यांदाच आले इकडं. हे बघा, आमचं छोटं पिल्लू. हा, त्याला हो हो एवढंच येतं करायला. मित्रांनो, आज भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. तर मंदिर एवढं शांत आहे, एवढं मस्त आहे ना, एवढं वातावरण असतं. तुम्ही माझ्या पाठीमागे आता बघा, उभं आहे गार्डन वगैरे, इथले झाड आहे. एकदम स्वच्छता टापटिपणा, झाडांची कटिंग वगैरे बघा, एकदम मस्त आहे. असं गार्डन टाईप, उंच झाड, छोटी मोठी बघा, खूप छान असं आहे. आणि हे समोर भवानी मातेचं मंदिर आहे. हां, तुम्हाला या चिकूची बाग पण दाखवतो. एकदम भारी शांत वातावरण आहे. काही पाय पाठीमागे चिकूची बाग आहे. थांबे, नारळाची झाड आहे तिकडं. ही बघा, ही चिकूची बाग आहे, खूप छान आहे. अशी पाण्याची विहीर आहे इथं, पाण्याची विहीर आहे. खूप छान आहे मंदिर पण छान आहे. आणि कधी जर आलं भवाननगरमध्ये, आता शेजारचे इथं असतील तर त्यांना माहितीच असेल. नवीन कोणी आलेच तर भवाननगरमध्ये आल्यानंतर इथं भेटल्याशिवाय, इथं आल्याशिवाय जाऊ नका. कधी आला ते एकदा बघून जाऊ. हे बघा पाठीमागे मंदिर कसं एकदम मस्त आहे का ना. बघा,
हे तुम्हाला आतून दाखवतो. हे बघा ही एंट्री मस्त. चप्पल इथंच काढूया. ठीक आहे, ही अशी एंट्री. या परिसर आहे मंदिरातला, खूप छान असं. पहिल्यांदाच आली इकडं. आज योग आला ग, तुझा आज योग आला इथं येण्याचा. योग आल्याशिवाय कुठलं काम होत नाही. भवानी माता मंदिर, भवानी नगर. आमच्या वीरेंचा पण योग आलेला आहे. आमच्या पिल्लूचं पण आज देवदर्शन झालं. योगच होता आज त्याचा, काही काम कारण नव्हतं. असंच आलं होतं एका दुसऱ्या कामाने, पण झालं. मस्त वाटलं. हे बघा असं भवानी मातेची मूर्ती आहे, खूप छान अशी आहे. तर हिथं आलाच कधी नक्की व्हिजिट करा. तर बघा आता देवीची पूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळची. सायंकाळचा टाइम आहे. तर खूप छान असं रूप आहे देवीचं, मस्त सजवलेलं आहे. तर बघताना पण तुम्हाला वाटतच असेल की ॲक्च्युअलमध्ये इथं आल्यावरती कसं वाटत असेल. एकदम छान शांत वातावरण, छान आहे. हे बघा देवीला आत्ताच म्हणजे लाइटिंग वगैरे सजवलेली आहे. पूर्ण मंदिरामध्ये लाइटिंग केलेली आहे. अशा प्रकारे हे झुंबर वगैरे पण आहे, सध्या बंद आहे. खूप मंदिरामध्ये असे डेकोरेशन पण छान आहे. आता खूप अशी छान अशी भिंत आहे. खूप छान वाटलं, सुंदर वाटलं. कधी आला तर मित्र नक्की या. चल बाळा, आमचं वीरेन तर बाहेर यायलाच नको म्हणायला लागलाय. चल चल चल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, लाईक करा आणि शेअर करा. तसं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की बाबा जास्तीत जास्त आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू, तुम्हाला दाखवू. तर तुम्ही पण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा, सपोर्ट राहू द्या आम्हाला. कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि ट्राय करतोय आम्ही रोज नवीन व्हिडिओ आणण्याचा तुमच्यापर्यंत. तर व्हिडिओ कशा वाटतात फक्त एकदा कळवा आम्हाला. आणि चॅनलला कोणी राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करत जावा आणि आपलं कमेंट पण करत जावा. मोटिवेशन मिळतं. तर अजून एक ब्लॉग बनवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळेल कशावरचे ब्लॉग आहे. थँक्यू.